मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं मी 2003 साली कॉलेजमध्ये असताना झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष झाले. निश्चित तुमचे जे पती आहेत तेही तुमच्या सोबत असतात, त्यांचा सपोर्ट कसा मिळतो? कारण तुम्हाला हे जे आंदोलन तुम्ही करता त्यावेळेस अनेक धमक्या येतात, तुम्हीच त्या जाहीरही करता, त्यांचा सपोर्ट काय असतो आणि ते काय करतात? माझे पती प्रशांत देसाई सुरुवातीपासून त्यांचा इतका पाठिंबा आहे की ज्यामुळं मी हे सगळं करू शकले. अनेक वेळेला जे आहे ते काही चारित्र्यावर टीका झाली किंवा अनेक वेळेला आपण बघितलं असेल की काही खोटे आरोप करण्यात आले, काही खोट्या गुन्ह्यांमध्ये मला जे आहे अडकवलं गेलं, परंतु माझे पती असतील, माझ्या सासूबाई असतील, माझे वडील असतील, म्हणजे माहेर सासर, या सगळ्यांकडून जो सपोर्ट आहे तो फार मोठा मिळतो. माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे, ते प्रॉपर्टी डीलिंगचं काम करतात आणि त्यांना जी काही म्हणजे सामाजिक कार्यात मी जे काम करते, मी काही कुठल्या सुपाऱ्या घेत नाही किंवा मी काही आता बिग बॉसमधून आल्यानंतर ॲज अ सेलिब्रिटी गेस्ट म्हणून अनेक जणांचं ठरलेलं मानधन आहे की मला एवढे पैसे दिले तरच मी येणार. मी जिथं ज्या गोरगरिबांपर्यंत मला पोचता येईल तिथं मी जात असते आणि मी माझ्या स्वखर्चाने जाते. हां, कोणी जर कधी खुशीने दिलं तर आम्ही संस्थेला मदत घेतो, परंतु आम्ही असल्या कधी सुपाऱ्या किंवा असलं काही कधी कधी नडून बसत नाही. आणि म्हणूनच मी आवाज उठवू शकते कारण माझ्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही. माझ्या जे काही घरचे आहेत, माहेरचे, सासरचे आणि मला मानणारे, हे मला आवर्जून या क्षेत्रामध्ये या कामामध्ये मदत करत असतं. सामाजिक चळवळीची तुमची सुरुवात कधी झाली? म्हणजे शालेय जीवनात कुठलं आंदोलन केलं होतं का किंवा पहिलं आंदोलन कुठलं होतं? मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं मी 2003 साली कॉलेजमध्ये असताना झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष झाले. माझं लग्न 2006 ला झालंय, मी त्याच्या आधीपासून सामाजिक कार्यामध्ये आहे. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये असायचे तेव्हा आमचा मैत्रिणींचा ग्रुप होता, आम्हाला त्यावेळेला जे आहे तो पॉकेट मनी मिळायचा आणि पॉकेट मनी घेऊन प्रत्येकजण कोणीतरी चित्रपट बघायला जायचं. आमच्या इथून हाँगकाँग लेन होती किंवा अनेक ठिकाणी शॉपिंगला जायचं आणि त्यावेळेला मी ते पैसे साठवायचे आणि आमच्या इथं जवळपास एक जी झोपडपट्टी होती वडारवाडी किंवा इकडे तिकडे जाऊन कोणी गरीब असेल, कोणाचं काही कपडे घातलेले नसतील लहान मुलांनी, तर त्यांना कपडे आणणं असेल किंवा त्यांना काही मदत करणं असेल, हे मी सगळं करायचे. त्यावेळेला कदाचित मला माझ्या मैत्रिणी नावं ठेवायच्या, परंतु आज त्यांना अभिमान आहे की मी त्यांची मैत्रीण आहे. मला ती आवड सुरुवातीपासून होती, कॉलेजपासून हे काम सुरू केलं आणि कॉलेजमधून काम सुरू केल्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर तर राजीत बँकेचं सगळ्यात पहिलं आंदोलन जे आहे ते खातेदारांच्या न्यायासाठी आवाज उठवला आणि महिलांसाठी हक्क आणि अधिकारासाठी आवाज उठवण्याचं जे काम भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून केलं, त्यानंतर मंदिरामध्ये महिलांना जो प्रवेश नाकारला जात होता, अगदी तिथंपासून ते आत्तापर्यंतचे जे काम आहे ते मला वाटते की खूप चांगल्या पद्धतीनं करता आलं. या कामात तुम्हाला आवड पाहिजे तर तुम्ही 24 तास काम करू शकता. तुम्हाला कुठंही जे आहे, अगदी मी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलेले, तुम्हाला फक्त एसीत बसायचं असेल किंवा फक्त जर हे करायचं असेल तर त्या महिलांनी फक्त मग निवडणूक लढवणे आणि राजकारणात जाणे एवढं बघावं. पण तळागाळात काम करणारा जो कार्यकर्ता आहे ना, मग तो महिला असेल किंवा पुरुष कार्यकर्ता असेल, तर त्याला निश्चितच चळवळीचं जे आहे ते कुठंतरी अनुभव असेल. तर मला वाटते राजकारणाचीही गरज नाही, चळवळ ही फार मोठी आहे. चळवळीत अनेक मोठे नेते झालेले आहेत आणि त्या नेत्यांना राजकारणात तर फार मोठं स्थान आपोआप मिळालेलं आहे, त्यामुळे राजकारण्याने संधी दिली पाहिजे आम्हाला अशी काही गरज नाही आहे. जेव्हा एखादी इलेक्शन जनताच हातात घेईल ना, तेव्हा आमच्यासारख्यांना संधी लोकं जे आहे ते ओढून उभं इलेक्शनला उभं करतील आणि निवडूनही आणतील.